ये जिंदगी के मेले, ये जिंदगी के मेले, दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे। ये जिंदगी के मेले, ये जिंदगी के मेले। ए मेले, ए मेले मेले वगैरह काय म्हणतेस? काय म्हणजे काय? मी दुःखाची गाणी म्हणतीये, बर्बाद गाणी गातीये। घ्या, एवढं छान वातावरण आहे बाजारात, या वर्षाची ताजी साखर आलीये, आणि तुला बर्बाद गाणी आठवतात। मग कारणच तसंय, तुझ्या मुंग्यानं दुसऱ्या एखाद्या मुंगीशी सूत वगैरे जमवलं की काय? ए उगीच सुतावरून स्वर्ग गाठू नकोस, त्याची काय हिम्मत आहे, स्वर्गातच पाठवीन त्याला। मग तुझ्या मुलाला 99% कमी का मार्क पडले? नाही ग, खूप अभ्यास करतो बिचारा, या वर्षी तर त्याला 100 पैकी 110 मार्क मिळतील असं म्हणाला स्पोर्ट्सचे धरून। मग तुझा नवरा तुझा वाढदिवस विसरला असेल, नवरे हे असेच असतात, विसरे भोळे मेले। भोळा आहे हो माझा नवरा, मोठी गिफ्ट आणली माझ्या वाढदिवसाला। काय दिलं तुझ्या नवऱ्यानं? अगो वाढदिवसाच्या सकाळी त्यानं समोरच्या दोन्ही पायांनी माझे डोळे झाकले आणि नव्या वारुळाची चावी माझ्या हातात दिली। लकी आहेस ग बाई, लकी आहेस, नाहीतर आमच्या याना भिंतीवर चढायचा सुद्धा कंटाळा, वारुळाचे पोपडी निघाले पण यांचं लक्षच नाही, यांचं भलतीकडेच लक्ष। लक्ष ठेव हो त्यांच्याकडे, तू किती करतेस ग घरासाठी, ह्या भिंतीवर चढ त्या भिंतीवर चढ, सारखी आपली वणवण 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 वणवण। आणि नवऱ्याची तंतन तंतन तंतन, नवरा हा असा बाहेर पडला की गुळाच्या ढेपी खाली जाऊन बसतो एकटाच, लेकरांसाठी गुळाचे 4 कण आणेल तर शपथ, मला सारखं भटकाव असं वाटत इथून तिथे तिथून तिथे। अग मग सोडून दे त्याला। जाऊ दे, माझं सोडून दे, माझं रोजचंच रडगाणं। पण मघा तू दुःखाचं गाणं का म्हणत होतीस? अगो काय सांगू, 8-10 दिवस झाले मला ना जरा बरं वाटत नव्हतं, पायाला मुंग्या येत होत्या सारख्या। बरं मग, म्हणून तर आज आपल्या त्या बागेतल्या डॉक्टर मुंगळेंकडे गेले होते। काय म्हणाले ते? म्हणाले म्हणाले मला की नाही डायबिटीस झालाय, आजपासून साखर बंद। म्हणून तर म्हणत होते ये जिंदगी के मेले, ये जिंदगी के मेले, दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे। ये जिंदगी के मेले, ये जिंदगी के मेले, ये जिंदगी के मेले।